ala ala hasuaela kecha kechi phaswaela chidwaela bhidwaela chamaela e laure to green popat ha kon bolte शिवते बोलतोय हां मोनल का हां बोलते हां मी स्वप्नालीचा बाबा बोलतोय हां कोल्हापुरात ना ते लग्नाचं काय काय शिक्षण काय झालं तुमचं लग्नाचं म्हणजे काय वरतीला पाहिजे का आपल्याला लग्नासाठी पाहिजे नाही आधी शिक्षण काय झालं सांगा तुमचं माझं शिक्षण हां माझं बीकॉम झालंय बरं आणि नोकरी आता कुठे जॉब का ते साऊंडच करताय हां साऊंड सिस्टीमचंच करतो सगळं बरं मग तुमची अपेक्षा काय आहे माझी अपेक्षा काय म्हणजे काय चांगली असावी हां आणि काय एवढं नाही विषय बर बर मग ते स्वप्नाली म्हणली मला मग तुम्ही कधीपासून फिरताय बाहेर ओळख केव्हापासून आहे तुमची काय म्हटलं स्वप्नालीची ओळख तुमची केव्हापासून आहे म्हटलं स्वप्नाली कोण मुलगी माझी नाही मी नाही ओळखत ते सौंच तुम्ही म्हटलं की ते लग्न तुम्ही लगीन करणार का नाही माझं लग्न कुठे झालंय झालं नाही करायचं आहे म्हणालो मी करायचं आहे की पण मी स्वप्नाली नाही ओळखत कोण बोलते मोनल मोनल शिवते बरोबर आहे की मग ती म्हणली तुम्ही दोघं काय अफेअर आहे का तुमच्या बाहेर काय तरी म्हणली मला नाही बाबा तुमचा नंबर आहे तिच्या मोबाईल मध्ये आहे होय तुम्ही कुठे बोलता कोल्हापुरात ना कोल्हापुरात ना काय तर चुकीचे समजूत आले असेल तुमचा तसं चुकीचं नाही म्हणून चालत हो भाऊ अंतकात नाव नाक कापलं जाते की नाही आपलं तुम्ही काय मी काय म्हणतो स्वप्नाली माझ्या नावाची कुठलीच मैत्रीण नाही माझ्या म्हणजे आतापर्यंत मैत्रिणी आहे पण स्वप्नाली नावाची नाहीये देवा असे झटकून चालत नाही तुम्ही तर लग्न करून मोकळं करायला पाहिजे नाहीतर आम्हाला बिनकामाचं वाकड्यात शिरायला लावू नका कारण कसं होते ते उगत लपडवून बसते ती आता मग तयार झाल्या ते घरच्या घरात आहे का कोण तुमच्या घरी आहे की त्यांच्याशी बोलतोय त्या जरा बोला एक मिनिट त्याला जायच्या आधी तुम्ही तुम्हीच सांगा मला जरा ते तुमचं काय व्यवसाय कसला बरं म्हणजे तुम्ही परमनंट तेच करताय काय मग घर बी तुमचं स्वतःच आहे मग असू दे ते आम्ही आता काय बोलायचं आले करून करून टाकूया पण एकदा आमच्या कानावर घालायचो तुमचं प्रेम आहे एकमेकावर तर नाही अरे ते कोल्हापूरला वगैरे कशाला फिरायला जात आहे मग हातात हात घालून फिरायला बरं वाटते आता मला प्रेम नाही आणि बघितलं नाही आणि हे नाही सांगायला ते हो अण्णा काय तर बोलू नका कोणाचं तर तुम्ही समोर बोलूया आपण समोर नाही तर कुठं बोलावले हे असं बोलायची भाषा हवे मेसेज बिसेज पाठवायचं फिरायचं ते सगळं चालते आणि हे असं होय तुमची जी मुलगी आहे तिला समोर घेऊन या काय असेल तर बोलूया मग काय मोठा भाऊ आहे मोठा भावाला विचारा काय विचारू मोठा भाऊ आमचा येतो बोला ते अरे पण मी काय म्हणतो असू दे आता लग्न करून तू मोकळं करून टाकायचं म्हणालो मी ते कशाला वाढवा मी तर तू वाढवायचं अरे आता दोघं वर्षभर फिरताय फिरताय फ्रेंडशिप आहे म्हणताय तुमची ती आता पोरगी म्हणाल्या मी लग्न मोने तेच करणार आणि नाही केलं तर मी लगीन करणार नाही म्हणते अजिबात ठीक आहे तर मुलीला तिथे असं तर फोन द्या त्या नंबरचा मी तिच्याशी बोलतो तिला दोन दिले कान्सुलात माझं डोकं फिरलं हे असं भाऊबंदीत आम्हाला हे होते रे आधी तुम्ही दोघांनी सांगितलं तर आपलं आम्ही लावून देतो जोरात काय तर होते मग तुझं करायचं काय यंदा करून टाकूया मी येतो तिकडं बोलूया कुणाच तरी अरे पण तू मला एका शब्दात सांगायचं रे माझं प्रेम आहे बाबा आमचं एकमेकावर मी करून दिलं असते की एवढं काय त्यात समोर या समोर आपण बोलूया बाबा समोर मिळून नको माझं आणि टक्कर फिरते बघ समोर मिळून व्यवस्थित बोलायचं आता आम्ही नातं जोडा लागलोय तर समोर या आणि हे मी तिला ओळखतच नाही आमचं प्रेमच नाही ही भाषा आहे का हॅलो हॅलो हा मोनलचा भाऊ बोलतोय हा बोला सर काय प्रॉब्लेम झालाय ओ ती ही आहे की नाही स्वप्नाली पोरगी आहे माझी मग ते मुलांचा ते दोघांचं काहीतरी हे आहे हो म्हणजे असू दे काय असेल ते आपण बघून हे करायला येते ते काय व्यवस्थित बोलले नसतो कुठून बोलतोय आपण कोल्हापुरातून बोलतोय मग स्वप्नाली तुमची मुलगी चांगलीच राहते काय चांगली तर म्हणजे ते काय तर कसला कोर्स आहे तिकडे येत होती हो कधी येत होती मग आता काय वर्षभर येत्या दोघं भेटतात भेटतात त्याला द्या जरा मी विचारतो एक मिनिट म्हणजे काय असेल तर आपण समोरासमोर बसून बोलू ना हा तेच म्हटलं त्याला समोरासमोर बसून मिटून टाकू म्हटलं एक मिनिट द्या त्याला जरा जरा द्या मुलीकडे द्या बघू
ते मी तर लावले दोन कानाला ते बसल्या तिकडे ते घरात चालल्या राहणार. तुम्ही जात द्या ह्याच्या पोराकडे द्या, एक मिनिट बोलतो आम्ही येतो समक्ष भेटायला. चल द्या जरा. हॅलो हॅलो हा मोनल चिवटे. हा बोला. नमस्कार. सांगलीच्या 90.4 ग्रीन एफ एम मधून बोलतोय. रॉंग नंबर शो. रॉंग नंबर लागला राव. हा बोला. का म्हणलं तुमच्या बंधू राजाला मध्ये घेऊ नका, आता तुम्ही घ्यायला लागला. पण कन्सेप्ट कशी आहे बरं? दोन मिनिटं का होईना बरं वाटलं का नाही? एखादं मुलगी आपल्याला चांगली होत आहे. काय हरकत? ओके ओके धन्यवाद. ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना, तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफ एम.